आम्ही तुमचा हा संकल्प म्हणण्यासाठी पण या पदावर जबरदस्तीने मला कधी बसवायचं
किंतु तुमच्या कुठली चिंता नाही आणि भक्ती देत का प्रबळ असे तर आसनाची चिंता करू नका की तुमचं तुम्हालाच राहील आणि माझा त्याला सामर्थ्य आहे तर देवताने मला बोलतो तुम्ही काय चिंता करता तो तसा माणूस शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत युद्ध प्रसंगी घटतो त्याचप्रमाणे माझ्या हाती जोपर्यंत आहे आणि तोपर्यंत मी शक्य करू शकतो तोपर्यंत मी स्वतःचा आसन गाठण्यासाठी प्रयत्न करू शकतो देवराज तुम्ही जर का स्वार्थी बनला तर इथे जगाना आदर्श तो काय करा कारण एकाच तर चपळी तुमच्या एका बसण्याचा आसनाचं स्थान आहे होईना निश्चितच मानवाची 43,20,000 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक चतुर्युग पण पशी अर्थ चतुर्युग बसण्याचा अधिकार तुम्हाला मिळालेला असताना अजून कितीतरी स्वार्थी बसणार आता जरा दुसऱ्याला संधी द्या स्वार्थी आम्ही मुळीच करत नाही पण मी प्रथमतः तुला सांगितलं तुझ्या यज्ञानं जर का आमचा आसन गर्भ नसतं मी तिथं शंकराय यज्ञाला पुरस्कृत दिले असते पण आसन जाती देवळात राजकारणाच्या गर्भ मी खरं तर देवता सुद्धा अस्थिर झालेला आहे आणि अस्थिर झाल्या कारणानं या विश्वाची प्रकृती बदललेली आहे आणि तीच ती करण्यासाठी मी तुझ्या समोर आलो मी जी भक्ती करतोय केवळ आत्मासाठी नाही इंद्र बलवर बसण्याची योग्यता आणि क्षमता माझी व्हावी ही माझी प्रामाणिक इच्छा आहे आता माझा रथी बनवल्याच्या जोरावर तुमचा आसन तर का हक्क आहे तर दोष तुमचाही त्याचा न्याय त्रय दिवसापासून तो मागतोय देवतांपर्यंत आम्ही गेलो आणि निश्चितच त्यांच्या आज्ञेनुसार आम्हाला ते आमच्या हाती कर्तव्य दिले नव्हे तर ते स्वातंत्र्य दिले ते स्वातंत्र्य हाती घेऊन तुझ्यापर्यंत आम्ही आलो Thank you.
मित्र बड़ा विश्वचित्र बाबा।